नमस्कार, मी शैलजा जोगल, झटपट बातम्या या आमच्या स्पेशल न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनमधून घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत हे तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. रजनीकांत हे आज या संदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. आज ते रजनी मक्कल मंडरम या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करतील आणि या चर्चेमधून ते निवडणूक लढवण्यासंदर्भात निर्णय घेतील. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. उर्मिला यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची महिला आघाडी आणखीन बळकट होईल असंही ते म्हणाले. दरम्यान आज संध्याकाळी उर्मिला पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार बैलासारखं असून या सरकारला तुतारी घेऊन सतत टोचत राहावं लागतं, त्याशिवाय ते पुढे जात नाही अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नागपुरात केली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ पूर्व विदर्भाच्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारकडून महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा भंग झाल्यात. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. पूर्व विदर्भातील भाजप मेळाव्यात ते बोलत होते. सरकारची 365 दिवसांची यादी काढली तर नवीन 365 प्रश्न निर्माण केल्याचा पराक्रम या सरकारने केल्याचा टोला त्यांनी लगावला. आंदोलनाची भाषा करणारे मराठा संघटनेचे नेते भाजपच्या सावीने चालणारे नेते असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. मुंबईतल्या चेंबूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. मुंबई महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांनी एकत्र लढावी अशीच राष्ट्रवादीची भूमिका असल्याचं ते म्हणाले. पात्र असूनही खेळाडू कोट्यातून प्रथम श्रेणी शासकीय सेवेमध्ये सामावून न घेतल्याने नाराज झालेल्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. आपल्याहून कमी कामगिरी केल्या आणि नंतर अर्ज केलेल्या खेळाडूंना सेवेत सामावून घेतल्याची तक्रार कविताने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी आपल्या लोकसभा मतदारसंघाला भेट देतील. त्या ठिकाणी ते त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवाळी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. वाराणसीच्या गंगा घाटावरती 15 लाख दिवे लावले जाणार असून वाराणसी हड्डिया या 6 पदरी मार्गाचं ते लोकार्पण करतील. डिजिटल पेमेंटचा वापर वाढवण्यासाठी आरबीआयनं आरटीजीएस प्रणालीच्या वेळेत वाढ केली असून 1 डिसेंबरपासून या संदर्भात अंमलबजावणी होणार आहे. नवीन वेळेनुसार सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत आरटीजीएसद्वारे पेमेंट करणं शक्य होईल. रविवार तसंच महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी ही सेवा उपलब्ध राहणार नाही. आरटीजीएस सेवा 2 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारासाठी वापरली जाते. कोविड लसीचे डोस साठवण्यासाठी मुंबईत कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आहे. त्याची तयारी आता मुंबईत सुरू झाली असून मुंबई शहर, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर इथल्या 3 जागांचा विचार सध्या सुरू आहे. यापैकी पूर्व उपनगरातल्या कांजूर भांडूप जवळची जागा जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. या जागेसाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना, तापमान नियंत्रण या बाबींची चाचपणी करण्यात येते. सीरम इन्स्टिट्यूटच्या लसीमुळे मेंदू आजारासह गंभीर साईड इफेक्ट झाल्याचा दावा चेन्नईच्या एका 40 वर्षीय स्वयंसेवकानं केलाय. मेंदूच्या आजारासह इतर दुष्परिणामांचा दावा करत या स्वयंसेवकानं 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मात्र हा दावा सीरम इन्स्टिट्यूटनं फेटाळला असून हा आरोप करणाऱ्यांवरती कंपनी 100 कोटींचा मानहानीचा दावा ठोकेल असं सीरमनं म्हटलंय. कोविड-19 लस उपलब्ध झाल्यावरती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले खेळाडू आणि मार्गदर्शकांना प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी दिलंय. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होते. भारताचं आतापर्यंतचं सर्वात मोठं पदक या स्पर्धेत सहभागी होईल असं रिजिजू यांनी सांगितलंय. देशात गेल्या 24 तासात 38,772 नव्या रुग्णांची नोंद आहे. आतापर्यंत 94,31,692 कोरोनाग्रस्त आहेत. गेल्या 24 तासात 443 जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 1,37,139 जणांचा बळी गेलाय. देशभरात कोरोनावरती आतापर्यंत 88,47,600 जणांनी कोरोनावरती मात केली आहे तर 4,46,952 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोना रोखण्यासाठी मास्कचा वापर अत्यावश्यक असून मात्र अनेक जण या नियमांचं उल्लंघन करतात आणि त्यावरती मुंबई महापालिकेकडून आर्थिक दंडाची कारवाई सुद्धा केली जाते। मात्र आता कारवाई सोबत एक मास्क विनामूल्य देण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतलाय। दरम्यान विना मास्क आढळलेल्या 4,85,737 नागरिकांवर कारवाई करून महापालिकेने आतापर्यंत 10,07,81,700 रुपयांचा दंड वसूल केलाय। राजधानी दिल्लीच्या सीमेवरती शेतकऱ्यांचं आंदोलन सध्या सुरू आहे। शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस। दिल्लीत प्रवेश न दिल्यामुळे या शेतकऱ्यांनी रस्त्यावरती ठिय्या आंदोलन केलंय। रात्रभर हे शेतकरी देशभक्तीपर गीत गात होते आणि याच 5 ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। दिल्लीतील शेतकरी आंदोलनाने मोदी सरकारपुढे अडचण निर्माण झाली आणि आंदोलनावरती तोडगा काढण्यासाठी JP नड्डा यांच्या घरी रात्री बैठक झाली। या बैठकीला कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे उपस्थित होते। तब्बल 2 तास यावर चर्चा झाली आहे। शेतकऱ्यांना दहशतवादी खलिस्तावादी म्हणणं चुकीचं आहे अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे। शेतकरी आहेत म्हणून देश आहे याची आठवण त्यांनी करून दिली। त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांशी जाऊन चर्चा करावी असं आवाहनही त्यांनी केलंय। केंद्र सरकारने केलेल्या 3 कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब हरियाणामधील शेतकरी मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झाले आहेत। या कायद्याविरोधात आंदोलक शेतकरी रस्त्यावरती उतरले असून याच पार्श्वभूमीवरती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून नरेंद्र मोदींवरती जोरदार टीका केली आहे। पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमावरून त्यांनी टीका केली आहे। आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला असून 8 डिसेंबरला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय पुण्यामध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय। अधिवेशन पुढे ढकललं गेल्यास जेव्हा अधिवेशन असेल तेव्हा मोर्चा निघेल, मात्र 2-3 महिन्यांनी अधिवेशन पुढे गेल्यास डिसेंबरच्या मध्यावरती मुंबईपर्यंत पायी लाँग मार्च काढण्यात येईल अशी घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केली आहे। 2008 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एक मास्टरमाइंड पाकिस्तानी कॅनेडियन व्यापारी तौर राणाच्या हस्तांतरणासाठी भारताने केलेल्या अर्जावर 12 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। तौर राणा सध्या अमेरिकेच्या ताब्यात असून त्याला भारताकडे सोपवण्याची मागणी भारताने केली आहे। शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCOची आज भारतामध्ये शिखर बैठक होते आणि या संघटनेत सहभागी देशांचे अध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी होतील। कोरोनामुळे ही बैठक व्हर्च्युअल असून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील। भारताच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच या शिखर बैठकीचं आयोजन केलं जात आहे। रोहिंग्याच्या मुद्द्यावरून MIM नेते असुद्दीन ओवेसींनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती पलटवार केलाय। रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून अमित शहा जनतेची दिशाभूल करत असल्याचं ते म्हणाले आहेत। 30,000च काय, हैदराबादमध्ये 1,000 मतं मिळवून दाखवा असं आवाहन त्यांनी अमित शहा यांना केलंय। गुपकार गटाकडून आणखी एक देशविरोधी वक्तव्य करण्यात आलं असून भारत चीन सोबत चर्चा करू शकतो पण पाकिस्तान सोबत चर्चा करू शकत नाही असंही त्या म्हणाल्या आहेत। पाकिस्तानमध्ये मुस्लिम राष्ट्र असल्यामुळे भारत पाकिस्तान सोबत चर्चा करत नसल्याचा आरोप महबूबा मुफ्तींनी केलाय। उत्तर प्रदेशात जबरदस्तीने धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत रविवारी पहिला गुन्हा दाखल झाला असून बरेलीमध्ये एका व्यक्तीविरोधात यासंदर्भात FIR दाखल करण्यात आली आहे। आरोपी लग्नाचं आमिष दाखवून तरुणीला धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत असल्याचा त्याच्यावरती आरोप आहे। धर्मांतर बंदी कायद्याअंतर्गत हा देशातील पहिलाच गुन्हा आहे। पाकिस्तानच्या सातत्याने कुरापती सुरू असून पाकिस्तानने आपल्या कुरापती थांबवल्या नाहीत तर भारताकडून पाकिस्तानवरती लवकरच 3रा सर्जिकल स्ट्राईक केला जाईल असं खळबळजनक विधान भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री आणि खासदार सुभाष भामरे यांनी जळगावात केलंय। प्लास्टिक मुक्तीकडे एक पाऊल पुढे यासाठी आता यापुढे रेल्वे स्टेशनवरती केवळ कुल्लड म्हणजे मातीच्या कपातच चहा मिळणार आहे। रेल्वे स्टेशनवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर प्लास्टिकच्या कपातून चहा विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे। रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली असून कुल्लड ही पर्यावरणपूरक असल्यामुळे या कपातच चहाची विक्री करावी असे आदेश देण्यात आले आहेत। शीख धर्मियांचे संस्थापक आणि धर्मगुरू गुरुनानक साहिब यांची आज जयंती। गुरुनानक जयंती भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि यंदा या जयंतीवर कोरोनाचं सावट आहे। गुरुद्वारामध्ये गर्दी कमी असून काही शीख बांधव कोरोनाच्या नियमांचं पालन करून नतमस्तक होण्यासाठी गुरुद्वारात येत आहेत।
भारतासह संपूर्ण जगाच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असणाऱ्या अजिंठा लेण्यांचा वारसा डिजिटल रूपात जतन करण्याचं काम हे सध्या सुरू आहे। नरेंद्र मोदींनी रविवारी मन की बात मध्ये यासंदर्भात माहिती दिली असून यामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पाहायला मिळणार आहे। या डिजिटलाइज्ड आणि पुन्हा स्थापन झालेल्या कलाकृती आणि दस्तावेज जतन केले जातील असेही त्यांनी यावेळी जाहीर केले। मुंबई महापालिकेने टीबी आणि कुष्ठरोग निवारण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली असून 1 डिसेंबर पासून ही मोहीम सुरू होते। या मोहिमेमध्ये 50 लाख नागरिकांची तपासणी करण्यात येईल। मुंबई टीबी आणि कुष्ठरोग नियंत्रणासाठी आणि प्रतिबंधासाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 1 ते 16 डिसेंबर पर्यंत एक संयुक्त मोहीम राबवली जाते। हेल्पिंग हँड वेलफेअर सोसायटी या समाजसेवी संस्थेने उपेक्षितांची दिवाळी आणि पुढचे काही दिवस हे सुकर केले। खुशियों की होम डिलिव्हरी या उपक्रमांतर्गत पुणे, ठाणे, शहापूर, मुंबई, अंबरनाथ, डोंबिवली अशा विविध शहरातील 1000 कष्टकरी आणि गरजू कुटुंबांना आलं लसूण पेस्ट पासून ते रवा, पोळी, साखर असा किराणा आणि धान्याचं वाटप केलं गेलंय। शालेय शिक्षण घेणाऱ्या 1500 मुलांना स्टेशनरीचंही वाटप करण्यात आलंय। बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त करण्यात आलेला दीपोत्सव डोळे दिपवून टाकणारा ठरला आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकराचं हे मंदिर प्राचीन काळातील आहे। या परिसरात रांगोळी काढून शिवलिंग फुलामाळांनी सजवण्यात गेलं। हजारोंच्या संख्येनं भाविकांनी दिवे लावून हा परिसर लखलखून गेला होता। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रविवारी रात्री महाडच्या श्री वीरेश्वर महाराज मंदिरात दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामुळे मंदिर आणि मंदिराचा परिसर प्रकाशात उजळून निघाला। मंदिर आणि परिसरामध्ये हजारो दिवे प्रज्वलित करण्यात आले। शेकडो महाडकरांनी या उपक्रमात सहभाग घेतला। पुण्याजवळील गावडेवाडी गावमध्ये दशक्रियेच्या निमित्तानं देशी झाडांची लागवड करण्यात आली असून गावातील वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार निवृत्तीबुवा गायकवाड यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं। त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्तानं कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, कवड, फणस अशी पर्यावरणपूरक 200 अधिक झाडे लावली। सांगलीत सध्या एका बोकडाची चर्चा असून हा बोकड साधा सुद्धा नाही तर त्याची किंमत चक्क 1.5 कोटींच्या घरात आहे। सांगोला तालुक्यातील सांडोलवाडीतल्या बाबूराव मेटकर यांच्या मालकीचा बोकड असून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आटपाडीमध्ये कार्तिकी पौर्णिमेची यात्रेत हा बोकड विक्रीला आलाय। आज या यात्रेचा शेवटचा दिवस असून या बोकडाला 70 लाखांची बोली लागली आहे। मात्र आज या बोकडाला किती भाव मिळतोय याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। अभिनेते राहुल रॉयची प्रकृती खालावली असून राहुल रॉयला उपचारासाठी मुंबईतल्या नानावटीमध्ये दाखल करण्यात आलंय। राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर येते। 2 दिवसांपूर्वी कारगिलमध्ये शूटिंग करताना त्याला ब्रेन स्ट्रोक आला होता। कोयना धरणाच्या भिंतीच्या मधोमध अडकलेल्या 7 फुटाच्या अजगरा सर्पमित्रांनी सुखरूपपणे बाहेर काढलंय। अजगराला त्याच्या अधिवासात सोडण्यात आलं असून सर्पमित्र विकास माने अश्वजीत जाधव यांनी कोयना धरणाच्या उघड्याच्या भिंतीमध्ये अडकलेल्या या अजगराला प्रयत्नांची पराकाष्ठा करून जीवदान दिलंय। धरणातील पाण्याची पातळी पाहण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यास हा अजगर दिसला आणि त्यानंतर या सर्पमित्रांना पाचारण करण्यात आलं होतं। भारताविरुद्ध सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला असून ऑस्ट्रेलियाचा ओपनिंग बॅट्समन डेव्हिड वॉर्नरला दुखापत झाली आहे। या दुखापतीमुळे वॉर्नर उर्वरित वन डे तसंच टी ट्वेंटी सिरीजला मुकणार आहे। भारताविरुद्धच्या दुसऱ्या वन डेमध्ये धवनचा कॅच पकडताना वॉर्नरला दुखापत झाली आहे। बदलापूर कला दालनाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला। हैदराबाद, आसाम, आगरतळा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आदी देशांच्या विविध भागातील 250 अधिक चित्रकारांनी या स्पर्धेत भाग घेतला। या स्पर्धेच्या निमित्तानं बदलापूर कला दालनाची राष्ट्रीय स्तरावरती दखल घेतली गेली आहे। यातील निवडक चित्रकलांचे प्रदर्शन बदलापूर येथील कला दालनात आयोजित करण्यात आलं आहे। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक नजर टाकूया राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांवर। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आडुशी बोगद्याजवळ दुधाचा टँकर उलटला आणि त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती खंडाळ्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे। महामार्ग वाहतूक आयआरबी यंत्रणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून टँकर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचं काम हे युद्धपातळीवरती सुरू आहे। वाहतूक खोपलीमधून जुन्या हायवेनं वळवण्यात आली आहे। नागपुरात पोलिसांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला असून सक्कर दरा चौकाजवळ ही घटना घडली आहे।
वाहतूक पोलिसांनी कार चालकाला अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे चालकाने थेट पोलिसाच्या अंगावर गाडी घातली आणि त्याला बोनेटवरती अर्धा किलोमीटर दूर नेलं। या दरम्यान कारने रस्त्यावरील इतर वाहनांना सुद्धा धडक दिली असून पोलिसांनी कार चालक आकाश चव्हाणला अटक केली आहे। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तिवसामध्ये धावती बस पेटल्याची घटना घडली असून खासगी ट्रॅव्हल्सची बस होती। या बसमध्ये 52 प्रवासी असून बस पेटल्यावरती बसमधून तातडीने प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं। चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून 2 तास हे मदतकार्य सुरू होतं। बस आगीमध्ये जळून पूर्णपणे खाक झाली असून 2 तासानंतर ही वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे। पाकिस्तानच्या सातत्याने कुरापती सध्या सुरूच असून पाकिस्तानने आपल्या कुरापती थांबवल्या नाहीत तर भारताकडून पाकिस्तानवरती लवकरच तिसरा सर्जिकल स्ट्राईक केला जाईल असं खळबळजनक विधान भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री आणि खासदार सुभाष भामरे यांनी जळगावात केलंय। अमरावती शहरात भरदिवसा घरातूनच एका 1.5 महिन्याच्या बाळाचं अपहरण करण्याची खळबळजनक घटना घडली। राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एकनाथ विहारजवळ न्यू प्रभात कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे। घरातील काही सदस्य लग्न समारंभात गेले असताना याचाच गैरफायदा घेत आरोपींनी घरात घुसून बाळाचं अपहरण केलं आहे।